स्थानिक ठेकेदारांना व स्थानिक संस्थांना कामगार पुरवठा करण्याचा ठेका देण्यात यावा अशी एक मुख्य मागणी कुडाळ येथील संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. तर संघटनेतील घटनेची पायमल्ली करून संघटनेची बदनामी करणारा आनंद लाड याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुडाळ येथील कंत्राटी 20 कामगारांच्या या सभेला तब्बल 250 ते 300 कंत्राटी कामगार उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक झाली. कंत्राटी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस पुरुषोत्तम राणे, संदेश देवनागरी, श्रीकृष्ण शिर्के, विवेक परब, अमोल हनुसवाडकर, रॉबिन फर्नांडिस, नंदकुमार पवार, प्रकाश परब, रोहिणी पटवलकर, प्रतीक्षा तोरसकर, गणेश कावडे, रुपेश देसाई, कौस्तुभ नाडकर्णी, रुपेश, युवराज जाधव, तुकाराम शिरोडकर, चंद्रशेखर पंढूरकर, रघुनाथ जाधव यांसह शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते. कंत्राटी कामगार संघटनेवरून आनंद लाड यांनी जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी व अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्या मनमानी कारभाराची दखल घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत संघटनेने विरोधी भूमिका घेतल्याबद्दल आनंद लाड यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय झाला. तसेच स्थानिक संस्था व स्थानिक ठेकेदार यांना हा ठेका देण्यात यावा अशी महत्वपूर्ण मागणी बैठकीत करण्यात आली. आज जी बैठक झाली ती एक संयुक्त बैठक झाली. जे आमच्या विरोधात काही एक बदनामी संस्थेची बदनामी करतायत किंवा संघटनेची बदनामी करतायत ते ह्या संस्थेची किंवा संघटनेचे काही पदाधिकारी किंवा कोणी नसताना उगाच आमची बदनामी करतायत. यासाठी आम्ही आज संयुक्त बैठक आयोजित केली होती. संघटनेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी काम पाहतो आहे पूर्ण आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक प्रतिनिधी दिलेला आहे. तसाच संस्थेचे पण आमची तशीच कार्यकारिणी आहे. संस्थेचा अध्यक्ष, सचिव आणि प्रत्येक तालुक्याला सदस्य आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे सहकार खात्याप्रमाणे जशी हे असते जशी निवडणूक होते तशी कायदेशीर निवडणूक झालेली आहे आमच्या संस्थेची. एकूण जे कामगार जर हा जो काल जो कोण तो काय हे करत होता वाईट देत होता हे करत होता तो जे आमच्या संघटनेत नाही बाकी सगळे आमच्या संघटनेत आहेत. एकूण सगळे 302 कामगार आहेत. आरोप केले म्हणजे त्याने आला आमच्यावर आरोप करण्याची त्याच्या सांगितल्याप्रमाणे त्याच्या लायकीत नाही आमच्यावर त्याने आरोप करू नये. कारण तो एका अधिकाऱ्याच्या गाडीवर तो ड्रायव्हर आहे त्याने चालक म्हणून त्याने काम करावं. कारण संघटने सामान हे काय त्याची काय हे नाही होत नाही. आज बैठकीमध्ये हे जो आमच्यावर कोण जो हे करतोय म्हणजे संस्थेची आणि संघटनेची जो कोण बदनामी करतोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची. जे आमच्या जे पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये जे आरोप होत आहेत त्यांनी आज या बैठकीमध्ये यायला पाहिजे होतं. म्हणजे काय विषय आहेत, कसे विषय असतात आणि त्याने जाणकारी हा जो आरोप करतो तो आमच्या बैठकीमध्ये मुळात कधीच नसतो. त्यावरून त्याचे लक्ष हा जो हे केलं आहे त्यांनी आम्ही PF किंवा वेतन किंवा बोनस म्हणा हे आजच्या बैठकीमध्ये विषय बरेचसे सोडवलेले आहेत. ठेकेदाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्याकडे 90% टेक्निशियन म्हणजे पोलवर चढून काम करणारी मुलं आहेत आणि त्याचा जो गाभा असतो म्हणजे जो इलेक्ट्रिकचा जो परवाना असतो तोच परवाना त्या ठेकेदाराकडे नाही. आणि असं असताना देखील या अधीक्षक अभियंत्याने त्याला ठेका दिलेला आहे आणि अधीक्षक अभियंत्याची पण ही मनमानी चाललेली आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागा, खालच्या अधिकाऱ्यांना दाद मागा असंच नेहमी ते करत असतात हे अधीक्षक अभियंता. अधीक्षक अभियंताला पण आमचं एक चॅलेंज आहे, या संस्थेचं एक चॅलेंज आहे अधीक्षक अभियंताला की त्यांनी जो तुका आर्य आदेश दिला आहे अधीक्षक अभियंत्याने त्याच्यातली काही चुका असतील तर त्याने आम्हाला आमच्या समोर हे कराव्या, आम्ही ते पूर्ण करायला तयार आहोत. नाही त्यांनी काही कायदेशीर कारवाई करावी ना. आजच्या बैठकीमध्ये 250 ते 300 पर्यंत लोक उपस्थित होते. बैठकीमध्ये मुलांचा जो राहिलेला PF आहे त्यांच्या ज्या काय PF बद्दलच्या शंका आहेत ते त्यांच्याकडनं आम्ही प्रत्येक सभासदाला सांगितलं की तू कोणाचं PF भरायचं राहिलाय का किंवा त्याने तशी आम्हाला वैयक्तिक तक्रार द्यावी की वा माझा ह्या महिन्याचा PF भरायचा राहिलाय. तर तो तशी तक्रार आल्यानंतर तो कोणाचा राहिला असेल तर तो आम्ही भरण्याची व्यवस्था करणार आहोत. सध्या MD इतके यांच्याकडे ठेका आहे
जो वेतन सुद्धा आता काही काही मुलांचं त्यांनी दिलेलं आहे, जवळजवळ 80-90 मुलांचं दिलेलं आहे, पण बाकीच्या मुलांचं अजून नियमित पेमेंट झालेलं नाही असं दिसतंय. कारण मुलं इथे तक्रार करतायत की आमचं एका महिन्याचं पीएफ अजून म्हणजे पेमेंट आलं नाही किंवा पीएफ अजून आमचं भरलेलं नाही असं मुलांची तक्रारी आहे.